या देशाच्या धर्मव्यवस्थेनं स्त्रीचा सन्मान करायचा असतो, हीच गोष्ट या देशातल्या माणसांना शिकवलीच नाही. मी नेहमी म्हणते, नवरा कसा असावा, शहाजीराजे भोसलेंसारखा असावा, महात्मा फुल्यांसारखा असावा आणि संभाजीराजांसारखा असावा, आणि सासरा कसा असावा तर मल्हारराव होळकरांसारखा असावा. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय देणारे तथागत गौतम बुद्ध, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं, ते या विश्वातलं आदर्श मातृत्व, राजमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांच्यामुळे तुम्हाला मला या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान आणि अस्तित्व मिळालं, असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शाहू महाराज, त्याचबरोबर ज्यांच्यामुळे शिक्षणाची दारं आम्हाला खुली झाली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले, हे फुले दाम्पत्य 27 वर्ष पांढऱ्या घोंगडीवरती बसून आदर्श राज्यकारभार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, आपल्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा पोवाडा रशियाच्या स्टालिनगाडवर म्हणणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर ज्या ज्या या सर्व महामानवांच्या विचारांना आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत करून आपल्या सर्वांनाच मूलभूत हक्क आणि अधिकार देणारे बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्या ज्या महामानवांनी आणि महान स्त्रियांनी या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता नांदावी यासाठी प्रयत्न केले, त्याग दिला, योगदान दिलं, त्या सर्व महामानवांना आणि महान स्त्रियांना मी प्रथम अभिवादन करते. त्याचबरोबर जिच्या म्हणजे या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये आपल्या सर्वांना परिचित आहे की 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती असते, 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती असते, आणि मुक्ता साळवेची सुद्धा, ज्यांनी जन्मतारीख शोधून काढली असेल त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. मुक्ता ही महात्मा फुलेंची एक आदर्श गुणी विद्यार्थिनी, तिचीसुद्धा जयंती आहे. या 3 जयंतीच्या मी तुम्हा सर्वांना प्रथमतः मनापासून शुभेच्छा देते. आज बीसेफ महिला सन्मान परिषद आयोजक, बीसेफ प्रणित सत्यशोधक कर्मचारी बचत गट व ज्ञानज्योती मुक्ता साळवे महिला बचत गट लातूर यांच्या विद्यमानं आपण आयोजित केली आहे. कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा माननीय आयुष्यमती सुनीताताई साठे, माझ्या अगोदर बोललेल्या वक्त्या सन्माननीय डॉक्टर माधुरी कलवले मॅडम, त्याचबरोबर माझी मैत्रीण वनिताताई काळे, त्याचबरोबर आपल्या विचारमंचावरती उपस्थित असणाऱ्या आदरणीय उर्मिलाताई हणमंते, जयश्रीताई सूर्यवंशी, उषाताई लोंडे, प्रेमाताई देडे, वेणुताई जोगदंड, वंदनाताई नरसिंगे, सलोणीताई शिंदे, रेखाताई दाभाडे, सुनंदा बनकरताई, त्याचबरोबर आपले अध्यक्ष सन्माननीय माने सर, नरसिंगे सर, सूर्यवंशी सर, सर्व बीसेफ संघटनेचे सन्माननीय सदस्य, त्याचबरोबर माझ्या समोर बसलेल्या माझ्या भावांनो आणि भगिनींनो, आत्ताच आपण डॉक्टर मॅडमचं व्याख्यान ऐकलं. बायकांनो ऐकलं ना, जरा बोला, मीच एकटी बोलून काही उपयोग आहे का? ऐकलं, काय शिकलो? मला एक सांगा. बरोबर, अशी मी अजून बाई पाहिली नाही की त्या बाईनं एखादं रसरशीत फळ जे आत्ताच विकत आणलं आहे, बरं का, जे आत्ताच विकत आणलं आहे किंवा तोडून आणलं आहे, दोन्ही असू शकतं, ते रसरशीत फळ तिनं असं छान धुतलं, तिनं ते छान कापलं आणि ती मस्तपैकी खुर्चीवर, सोफ्यावर, जे काय कुठेही जमिनीवर बसून अशी ती छान आनंदात खाती आहे, अशी बाई पाहिली का तुम्ही? हे वास्तव आहे का? का मॅक्झिमम बाजारातून आणणाऱ्या तुम्ही, बरोबर, घरातल्यांना खायला देणाऱ्या तुम्ही, बरोबर ना, मग ते आधी लेकराला दिलं जातं, मग नवऱ्याला दिलं जातं, मग ते 2-3 दिवस पडतं, नाही का, टेबलवर कुठंतरी शिक्यात कुठंतरी पडतं ते, आणि मग ते खराब व्हायला लागतं, ते काळं पडायला लागतं, आणि मग ते खराब व्हायला लागलं का, मग ते त्या डस्टबिनमध्ये फेकण्याऐवजी ते या डस्टबिनमध्ये जातं.
हे आमचं आरोग्याचं सर्टिफिकेट आहे. हे खरं आहे का खोटं आहे? जोरात हे तुम्हीच सांगताय ना. मग आजचा निदान एवढा धडा घेऊन जा की आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन किती असलं पाहिजे? किती ग्रॅम? 12 मॅडम, बरोबर? 13. बरं, चला 13-14 असावं, पण किमान 12 तरी असावं. तर स्वतःच्या वाढदिवसाला एक गोष्ट करत जा, किंवा नवऱ्याच्या वाढदिवसाला करत जा. आपलं वाढदिवसही आपल्या लक्षात राहत नाही साधारणतः. तर किमान स्वतःच्या रक्ताची तपासणी करत जा आणि आपलं हिमोग्लोबिन बरोबर आहे की नाही ते बघत जा. दुसरं, आपल्या हाडांची तपासणी करत जा आणि आपलं कॅल्शियम बरोबर आहे की नाही ते जरा बघत जा. म्हणजे मॅडमच्या येण्याचं सार्थक होईल, नाही का? हा झालं आपला आरोग्याचं सर्टिफिकेट. आता आपल्या मेंदूचं सर्टिफिकेट. आपल्या मेंदूलाही तपासावं लागेल ना, हो की नाही? जर तुम्ही बोलल्या तरच मी बोलणार. हा, म्हणजे असं तुमचं मन आता घरात काय चाललं असेल, तुमचं मन अजून मला ह्या कार्यक्रमाला जायचं होतं, आता बाई किती वेळ बोलते काय माहिती, अजून मला तिकडं हळदी कुंकवाला जायचं होतं आणि मग मला ह्या मैत्रिणीकडं जायचं होतं, नाही का? असं काही डोक्यात असेल तर ते सगळं थोडं बाजूला ठेवूया. आपण फक्त या सभागृहात आहोत आणि महिला सन्मान परिषदेत आहोत. महिलांचा आणि तोही सन्मान. तुमचा सन्मान कोण करतं? कोण करतं तुमचा सन्मान? जन्मदाता पिता, जन्मदाती आई, आयुष्यात आलेला जोडीदार, तुमच्या उदरातून जन्म घेतलेली मुलं, किंवा तुमच्यावर प्रेम करणारे किंवा न करणारे पण असणारे नातेवाईक, याच्यापैकी तुमचा सन्मान कोण करतं? कोण करतं बोला? जीवनाचा जोडीदार यांचा करत असेल बाई. टाळ्या वाजव यांच्या ज्योतिरावाला. ताई बसा. म्हणजे यांच्या जोडीदाराचा खरंच मनापासून कौतुक का? आपण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे एकदा. या देशामध्ये आजचा जो आपला विषय आहे, बहुजन समाजातील महिलांची सद्यस्थिती आणि उपाय. आपल्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान हा जवळपास आपल्याकडे कुणीही करत नाही. आपल्याकडे सन्मान कोणाचा केला जातो? देवी देवतांचा. ती देवी असेल तर तिचा आहे ना सन्मान. कौतुकं, साड्या, दागिने, उपहार, प्रसाद, तिचा सन्मान केला जातो. नाही असं नाही, पण स्त्री म्हणून, एक सामान्य स्त्री म्हणून या देशाच्या व्यवस्थेनं, या देशाच्या धर्मव्यवस्थेनं स्त्रीचा सन्मान करायचा असतो. हीच गोष्ट या देशातल्या माणसांना शिकवलीच नाही, शिकवलीच नाही. म्हणजे हिंदू धर्मशास्त्राने कोण कसं जन्माला आलं सांगितलं, ब्राह्मण कुठून आले, क्षत्रिय कुठून आले, वैश्य कुठून आले, शूद्र कुठून आले, पण स्त्री कशी जन्माला आली किंवा तिचं स्टेटस काय हे सांगण्याचा त्रास धर्मशास्त्रसुद्धा घेत नाही. म्हणून डॉक्टर आहा साळुंके सर असं म्हणतात की या देशातल्या धर्मव्यवस्थेनं स्त्रीला अवर्ण ठरवलं. अतिशूद्राच्या पण खालचं स्थान म्हणजे बाईचं स्थान या देशातल्या. म्हणून या देशातल्या स्त्रीनं जन्मल्यापासून कसं वागावं, कसं जगावं, काय करावं, काय करू नये, याच्या सगळेच्या सगळे नियम. अगदी एकच उदाहरण त्याचं द्यायचं झालं तर बाईनं कसं हसावं. म्हणजे बाईला जर हसायचं असेल तर तिनं पदर तोंडाला लावून हसावं. म्हणजे मोकळं हसण्याचं सुद्धा स्वातंत्र्य या देशातल्या धर्मव्यवस्थेनं आम्हा स्त्रियांना दिलेलं नाही. आणि जन्मल्यापासून आपण मुलीला काय एकवत जगवतो? तू परक्याचं धन आहेस, तू परक्याचं धन आहेस. म्हणजे ज्या मायबापांच्या उदरी आपला जन्म होतो ते आपल्याला सांगत राहतात की तू परक्याचं धन आहेस, ते खरं आपलं नसतं.
लग्न झाल्यानंतर स्त्री सासरी जाते त्यावेळेस थोड्या छोट्या मोठ्या कारणावरनं तू निघ, तुला हकलून देऊ अशी भाषा सुरू होते. म्हणजे ते घर पूर्णतः आपलं आहे असं तिला कधी वाटत नाही. आणि मग मुलांचं तर सोडून द्या, तो फार नंतरचा पार्ट आयुष्यामध्ये. पण हे स्त्रीचं स्थान आहे. ज्या वेळेस या देशातल्या धर्मव्यवस्थेनं स्त्रीला शिक्षणाचा, माणूसपणे जगण्याचा, सुखांचे उपभोग घेण्याचा अधिकार नाकारला, त्यावेळेस या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्त्रीला समानतेनं बघितलं ते या देशातल्या एका महामानवानं, आणि ते म्हणजे बुद्धानं. ज्यावेळेस स्त्रियांना धर्मशास्त्र, चूल आणि मूल, स्त्रीचं यज्ञकर्म काय, स्त्रीचं मुंज करतात तर मुलांची उपनयन संस्कार त्यांना शिकावं म्हणून, तर स्त्रियांचे उपनयन संस्कार काय, तर तिला स्वयंपाक शिकवणे, तिनं गृहस्थाश्रम नीट चालवणे हाच तिचं शिक्षणाचा भाग आहे. आणि म्हणून मुलींना आपण याच पद्धतीचं, या चौकटीतलं प्रशिक्षण देतो. आणि धर्मव्यवस्थेच्या बाबतीत सांगायचं झालं तर धार्मिकदृष्ट्या आपल्या देशातलेच काय, जगातले सगळे धर्म पुरुषांनी लिहिले, त्याचे नियमकी पुरुषांनी लिहिले, आणि म्हणून स्त्री ही त्यांच्या भाई अत्यंत दुय्यम पातळीवरती, अत्यंत खालच्या पातळीवरती गेली. बुद्ध हा जगातला पहिला महामानव आहे की ज्यांनी धार्मिकदृष्ट्या स्त्रियांना समान लेखलं. ज्या वेळेस बुद्धाची मावशी बुद्धांकडे गेली आणि म्हणाली, हे तथागता, जर पुरुषांना भिक्खू होण्याचा हक्क आहे तर मला भिक्खुणी होण्याचा हक्क का नाही? त्या काळातली परिस्थिती, भिक्खू संघाला करावी लागणारी चारिका, फिरावं लागणारं जंगलातला प्रवास, या सगळ्यामुळे बुद्धाला विचार करावा लागला. पण बुद्धाचा चुलत भाऊ आणि शिष्य आनंद म्हणाला, हे तथागता, जर तू स्त्री आणि पुरुषात भेद करतोस काय? बुद्ध म्हणाले, नाही आनंदा, मी स्त्री आणि पुरुषात कुठलाच भेद करत नाही. मग जर तू हा भेद करत नसशील तर स्त्रियांना भिक्खुणी होण्याचा हक्क का नाही? आणि मग बुद्धानं या चर्चेनंतर स्त्रियांना बौद्ध धम्मामध्ये भिक्खुणी होण्याचा हक्क दिला. या भिक्खुणींनी त्या काळात स्त्रियांनो थेरीगाथा नावाचं अत्यंत विद्वत्तापूर्ण धम्मावरची देसना, धम्माची विचार आणि त्याच्यावरची बौद्धिक चिकित्सा निर्माण केली. हा बुद्धाचा समानताचा विचार, समतेचा विचार या देशामध्ये बराच काळ टिकला. पण नंतरच्या काळामध्ये मनुस्मृतीचं एकंदरीत लिखाण आणि मनुस्मृतीनुसार त्या बाकीच्या इतिहासात मी जाणार नाही, मी फक्त स्त्रियांपुरतं बोलती आहे. आणि मग मनुस्मृती पर हुकुम ज्यावेळेस आपल्या देशामध्ये हे सगळं सुरू झालं, त्यावेळेस मुलगी 7-8 वर्षाची असताना लग्न करायचं, मुलगी म्हणजे पाळी येण्याच्याही अगोदर, म्हणजे आता आपण 18 वर्ष म्हणतो म्हणजे पाळी आल्यानंतर की 4-5 वर्षानंतर, पण पूर्वी अगदी तुम्ही ऐकलंही असेल पाळण्यामध्ये कुंकू लावायची सुद्धा पद्धत होती. म्हणजे वय हा क्रायटेरियाच नाही आहे, 7-8-9 वर्षाची पोरगी झाली की लग्न करायचं. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, बालविवाह, सती प्रथा, विधवा विवाहाला विरोध, ह्या सगळ्या परंपरा स्त्रियांसाठी आहेत. आजही तुम्ही बघा, हळदी कुंकवाचा कार्यक्रम बायकांसाठी, सण उत्सवाचं सेलिब्रेशन स्त्रियांसाठी, अमुक अथर्वशीष म्हणायचं बायकांनी जायचं म्हणत बसायचं आहे, अमुक विधी करायचा बायकांनी करायचा आहे, म्हणजे एकंदरीत धार्मिक विधी. आता आला ना तो एक लोटा जल, पुढं सब समस्या का हल. एक लोटा जल घातलं महादेवाच्या पिंडीवर की सगळ्या समस्या सुटतात. आणि याचा प्रचारक कोण, याचा प्रचारक कोण सांगा, याचा प्रचारक कोण,
तो सांगणारा, तो सांगणारा आहे. त्याच्या प्रचारक आहेत बहुजन समाजातल्या स्त्रिया. त्याच्या प्रचारक कोण आहेत? तुमच्या माझ्या भगिनी. हे सगळेच्या सगळे विधी स्त्रियांच्या भोवती का? फार महत्त्वाचं आहे. याचं विश्लेषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की सगळी बंधनं स्त्रियांवर का घातली गेली? त्याचं कारण असं आहे की जातीचा जन्म स्त्रीच्या पोटातून होतो. त्या स्त्रीनं आपल्या जातीच्याच पुरुषासोबत लग्न करावं आणि त्याच जातीची मुलं जन्माला आणावीत. हे वॉटरटाईट कंपार्टमेंट टिकलं पाहिजे आणि म्हणून हे सगळे बंधनं स्त्रियांवर घालण्यात आले. म्हणजे स्त्रियांना बालविवाह तिचा चॉईस तयार होण्या अगोदर, चॉईस कधी तयार होतो? शिक्षणातून समजायला लागल्यावर, चार समाजात आपण वागायला लागल्यावर आपल्याला कळतं आपल्याला अनुरूप जोडीदार कोणता असेल. बरोबर आहे की नाही? हे आपल्याला कळतं. पण 8व्या 9व्या वर्षी स्वतःचा जोडीदार निवडण्याची क्षमता मुलीमध्ये असते काय? नसते. ती मुलातही नसते, ती मुलातही नसते त्या वयाच्या. म्हणजे या देशाच्या व्यवस्थेनं तुमचा माझा लग्नाविषयीचा चॉईस काढून घेतला. दुसरं सतीप्रथा. सतीप्रथा म्हणजे काय? जर काही कारणानिमित्ताने नवरा मरण पावला तर त्याच्या चितेवरती जिवंत जळायचं. कायद्यानं आपल्याकडं ती पद्धत राजामोहन राय यांनी बंद केली, मग नंतर इंग्रज सरकारचा कायदा आला. पण सतीप्रथा म्हणजे काय? तर नवऱ्याच्या शरणावरती बाईनं जिवंत जळणं. भारतीय संस्कृतीचा एक भाग, भारतीय संस्कृतीचा एक भाग. सती देवी, सतींची मंदिरं आहेत का? तर नवऱ्यानंतर आजही बघा तुम्ही आजूबाजूच्या बायकांमध्ये एखादी स्त्री सौभाग्यवती आणि तिचा नवरा मेला तर म्हणजे अकाली मेल्यावर वाईट म्हणतात, पण जर समजा वय झाल्यानंतर बाई जिवंत आहे नवरा मेला तर काय म्हणतात? काय म्हणतात सांगा तुम्हाला? कोणतं मरण आलं? अहेव मरण आलं म्हणतात. म्हणतात की नाही? सौभाग्यवती असताना म्हणजे खूप चांगलं, सॉरी, नवरा जिवंत आहे बाई मेली तर त्या मरणाला कौतुकानं बघितलं जातं. म्हणजे सौभाग्यवती मरणं याच्यासाठी बायका म्हणजे मागणी करतात. म्हणजे या देशामध्ये सतीप्रथा ही बंगालमध्ये सुरू झाली. त्याचं कारण असं होतं की त्या ठिकाणचा कायदा विधवा स्त्रियांना नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये शेअर देत होते, हा शेअर नाकारला जावा. जो नवऱ्याच्या मरणानंतर तिला प्रॉपर्टीतला शेअर मिळतोय, भाग मिळतोय, तो नाकारला जावा एक. आणि दुसरं म्हणजे त्या विधवेनं स्वतःच्या शारीरिक सुखांसाठी कुठंही इतर जातीच्या, इतर समूहाच्या कुठल्या पुरुषाची निवड करू नये, जेणेकरून हे जाती व्यवस्थेचं वॉटरटाईट कंपार्टमेंट तुटतं, म्हणून सतीची प्रथा अस्तित्वात आली. या सतीप्रथेला कायद्याच्या अगोदर विरोध करणारे कोण होतं? राष्ट्रमाता जिजाऊ. शहाजी राजांच्या मरणानंतर जिजाऊ सती गेल्या नाहीत. जिजाऊंची जयंती आपण फक्त शिवाजी महाराजांची आई असं म्हणून करत नाही आहोत बायकांनो. याच्या पाठीमागं वेगळी कारणं आहेत. ती एक व्यक्ती म्हणून, एक स्त्री म्हणून आणि स्वतःच्या मुलाला घडवणारी स्त्री. आणि घडवणारी म्हणजे कसं? गुलामीच्या व्यवस्थेत गुलाम करायला लावणारी नाही. हे फार महत्त्वाचं आहे. तिनं स्वतःच्या मुलावर केलेला संस्कार हा गुलामीचा नाही आहे. जिजाऊंचे वडील सरदार आहेत, नवरा सरदार आहे, सासरा सरदार आहे, दीर भाऊ नातेवाईकांमधले सरदार आहेत. पण स्वतःच्या मुलाला सरदार कोणाचं स्वप्न जिजाऊ पाहत नाही. जिजाऊ काय स्वप्न पाहते? किती दिवस आपलं रक्त आपल्याच तलवारीवर घेऊन या शाख्यांची गुलामी करायची आहे आणि आपल्या सुंदर बायका रस्त्यानं चालताना साध्या इज्जतीचं रक्षण करू शकत नाही, ही व्यवस्था किती दिवस चालायची?
या देशातली मनुस्मृती सांगते शूद्राला राजा होण्याचा हक्क नाही. आणि पुन्हा सांगतात की परशुरामानं पृथ्वी निक्षत्रिय केली त्याच्यामुळे आज क्षत्रिय शिल्लक नाही. या व्यवस्थेला नाकारत, या मनुस्मृतीच्या व्यवस्थेला नाकारत जिजाऊंनी आपल्या पोराला सरदार नाही छत्रपती घडवलं हे फार महत्त्वाचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेची गुलामगिरी करणारा सरदार किंवा प्रस्थापित व्यवस्थेला पालन करणारा एक गुलाम मुलगा तिनं जन्माला किंवा घडवला नाही, तर स्वतंत्र विचार करणारा स्वतंत्र राज्याचा सार्वभौम राजा. राजा त्या काळामध्ये सरदारांना की म्हटलं जात होतं. लखोजीराजे भोस जाधव, शहाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले, निंबाळकर राजे, मुखिते राजे असे राजे खूप होते. पण या सगळ्यांचा एकच राजा, सार्वभौम राजा, छत्रपती हा जिजाऊंनी घडवलेला आहे. जिजाऊंचं हे वेगळेपण आहे आणि म्हणून जिजाऊंची जयंती आपण करत आहोत. सती प्रथेला विरोध करण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केलं, त्याचबरोबर सती प्रथेला विरोध करण्याचं काम मल्हारराव होळकरांनीही केलं. म्हणजे मी नेहमी म्हणते, नवरा कसा असावा, शहाजीराजे भोसलेंसारखा असावा, महात्मा फुल्यांसारखा असावा आणि संभाजीराजांसारखा असावा आणि सासरा कसा असावा तर मल्हारराव होळकरांसारखा असावा. आपला मुलगा तोफेचा गोळा लागून रणांगणावरती म्हणजे मरण पावला, खंडोजी होळकर, त्यावेळेस आपली सून सती जायला निघाली, मल्हारराव होळकर तिच्या पायाजवळ बसून मुलासारखे रडले आणि काय सांगितलं, अखिले आज तुझ्या रूपानं खंडू मला जिवंत आहे, त्याच्यामुळे तू सती जायचं नाहीस, तू सती जायचं नाहीस. आपल्या सुनेच्या हातामध्ये राज्यकारभाराच्या चाव्या देणारा आणि पांढऱ्या घुंगडीवर बसून अहिल्याबाईंनी सुद्धा 27 वर्ष बायकांनो राज्यकारभार चालवला. म्हणजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. सती जर गेल्या असत्या तर राज्य एवढ्या चांगल्या आणि आदर्श राज्यकर्ती स्त्रीला मुकलं असतं. आणि पुढे चालून महात्मा फुले असं म्हणतात की बायकोची नवऱ्यावरती प्रचंड प्रीती आहे, म्हणून जर बायका नवऱ्याच्या निधनानंतर सती जात असतील तर नवऱ्याची बायकोवरती प्रचंड प्रीती आहे, म्हणून बायकोच्या मरणानंतर कुठला नवरा सता का जात नाही. आपल्या मेंदूत सुद्धा हे शब्द येत नाहीत. सता हा शब्द सुद्धा आपल्या मेंदूमध्ये आत्तापर्यंत आलेला नसेल. जसं बायको कशी पाहिजे, पतिव्रता, बरोबर आहे ना. नवरा कसा पाहिजे, आमच्याकडे शब्दच नाहीत. आमच्याकडे शब्द आहे, कारण या व्यवस्थेनं या पुरुषाला माणूस म्हणून मानलं, तुम्हाला मला मात्र एका वस्तूसारखं मानलं. त्याच्यामुळे आपल्याकडे काही गोष्टींसाठी शब्द बनवण्याची गरज सुद्धा या व्यवस्थेला पडली नाही बायकांनो. आणि म्हणून एक आपण गोष्ट लक्षात घेतली बाकीचे की ह्या ज्या प्रथा परंपरा स्त्रियांवरची बंधनं, पतिव्रतेची म्हणजे बाई बघितली की आम्हाला कळतं ती मॅरिड आहे की अनमॅरिड आहे की विधवा आहे की कोण आहे की कोण, म्हणजे तिचं मॅरिटल स्टेटस आम्हाला ती बघताच कळतं. पुरुषाचं कळतं का बायकांनो, पुरुषाचं कळतं का? हां, नाही कळत. म्हणजे आम्हाला बाई दिसली की समजलंच पाहिजे की ती लग्न झालेली, ती कुमारिका आहे, ती विधवा आहे, काय ती कशी आहे. पण पुरुषांच्या बाबतीमध्ये आम्हाला ती गरज वाटत नाही. दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे, आता मला एका पुरुषानं परवा प्रश्न विचारला की ताई हे हळदी कुंकाला कुणाला बोलवतात आणि का बोलवतात म्हणे. आता प्रश्न बरोबर आहे ना, की
संक्रांतीच्या पिरियडमध्ये आपण कार्यक्रम घेतोय आणि सध्या हळदी कुंकवाचा ज्वर बायकांना आलेला आहे. बायकांना तसे वर्षभरात बरेच ज्वर येतात, तर वन ऑफ दॅम. तर हा ज्वर बायकांना आलेला आहे तर हळदी कुंकू कुणाला द्यायचं असतं, कुणाला द्यायचं असतं सांगा पटकन जोरात. तुम्ही सुहासिनी म्हणजे कोण? जिचा नवरा जिवंत आहे ती. एम आय राईट? बरोबर आहे का? म्हणजे जिचा नवरा जिवंत आहे त्या सौभाग्यवतीलाच हळदी कुंकवाचा मान असतो. बरोबर? विधवांना असतो का? असतो का? नाही. जरा खरं बोलत जा. आपण सभागृहात आल्यावर वेगळं बोलायचं आणि बाकीवर वेगळं बोलायचं असं अजिबात करायचं नाही. डुप्लिकेट जगणं जगायचंच नाही. जे आत ते बाकेर. बरोबर आहे ना? नाही तर मग इकडं येऊन फुलेशाहू आंबेडकर म्हणायचं आणि घरात गेलं की मर्यायच्या जत्रेला निघायचं. नाही का? इकडं येऊन बिलकुल सावित्री, मुक्ता साळवे, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर म्हणायचं आणि घरी गेलं की चालल्या अथर्वशीष म्हणायला सत्संगाला. नाही का? आता तुम्ही किती दोन चार बायका नाही हात कराल हो. मागच्या बायका तर बोलत सुद्धा नाहीत बिचाऱ्या. म्हणजे खरं बोलायचं की आपण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांना कुठल्याही विधवेला बोलवत नाही. आपण शुभ कार्य विधवेच्या हाताने करत नाही. आपल्याकडे लग्न असेल, आपल्याकडे गृहप्रवेश असेल, आपल्याकडे बाळाचं बारसं असेल, अशा कुठल्याही शुभ कार्याला बायकांनो आपण विधवांना बोलवत नाही. का नाही बोलवत? तिनं नवऱ्याचा खून केलाय, तिनं नवऱ्याला मारलंय, असं असेल तर एखाद वेळेस ठीक आहे. एक बाई आहे, तिनं नवऱ्याचा खून केला, नको ती आपल्याला, इट्स ओके. पण कुठल्या तरी अपघातानं, कुठल्या तरी कारणानं, आजारानं, काही असेल, तिचा नवरा मेला, तिचा दोष काय? तिचा दोष काय बायकांनो? काहीच नाही. मग तिला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो, करावा लागतो की नाही? मानसिकदृष्ट्या ती खचते हो की नाही? जरा बोला मागच्या, झोपल्या काय? नाही नाही, पण जरा तुम्ही वेगळंच बोलताय. आम्ही झोपलो नाही म्हणाव, पण तुमचा विषय जरा वेगळा चाललाय. बुडात तिनं त्या विधवेनं मानसिक आर्थिकदृष्ट्या ती प्रचंड खचलेली बाई आहे आणि त्याच्यात भर म्हणून आपली समाजव्यवस्था तिला चांगलं खायला नाकारते, तिला चांगले कपडे घ्यायला नाकारते, तिला शुभकार्यात तिचं तोंड पाहायला नाकारते. कुठल्या शुभकार्यात आपण तिला बोलवत नाही, हा तिच्यावर अन्याय आहे की नाही? किती जणींना वाटतं? हां, गुड, ॲटलीस्ट आजचा दिवस तरी. बायकांनो ठीक आहे, मी दोन चार जणीच्या भावना समजू शकते. आपण दोन चार तशा आहोत म्हणून सगळ्या तशा आहेत असा भाग नाही आहे. आपण ब्लेम करत नाही आहे. एक गोष्ट समजून घ्या, मी तुमच्या विरोधात बोलत नाही आहे. मी या समाजव्यवस्थेच्या गुलामीच्या मानसिकतेविषयी बोलती आहे. तुम्ही पर्टिक्युलर स्वतः काय विचार करता हे बोलत नाही आहे मी. लक्षात आलं का तुमच्या? मी हे बोलत नाही आहे. मी या देशाच्या समाजव्यवस्थेनं तुम्हाला मला काय विचार करायला भाग पाडलं याविषयी बोलती आहे. त्याच्या दोन चार जणी कदाचित पुढारलेल्या विचारांच्या असतीलही, स्वागत आहे, पण तो अपवाद आहे आणि अपवाद कधी सिद्धांत नसतो. म्हणून एकतर्फी घेऊ नका माझं बोलणं, वैयक्तिक घेऊ नका माझं बोलणं. मी जनरल बोलती आहे, समाजाविषयी बोलती आहे. जनरल समाजामध्ये आपण या विद्वांना नाकारतो, आपण यांना हळदी कुंकवांना बोलवत नाही, कारण तिचं सौभाग्यवती असणं म्हणजे नवरा जिवंत असणं हेच हळदी कुंकवाचं क्वालिफिकेशन आहे. दुसरं काय क्वालिफिकेशन आहे हळदी कुंकवाचं? म्हणजे नवरा जिवंत असलेला बाईनं काही पराक्रम केलाय असं नाही आहे, तिनं काही वेगळं काम केलंय असं अजिबात नाही आहे. फक्त तिचा नवरा जिवंत आहे एवढंच तिचं क्वालिफिकेशन आहे. आणि ह्या बाईचं सुद्धा तिच्या हातात नसताना तिनं नवरा गमावलाय एवढंच तिचं दुर्दैव आहे. बरोबर आहे ना? पण त्या एका गोष्टीसाठी आम्ही सबंध, एक स्त्री, एक माणूस,
तिचं माणूस पण नाकारतो हे प्रचंड वाईट आहे, हे प्रचंड वाईट आहे. आणि मग आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे? या देशामध्ये महात्मा फुल्यांनी ज्या वेळेस विद्वांचं केशवपान होत होतं, म्हणजे जनरली ब्राह्मण विद्वांमध्ये असं व्हायचं की नवरा मेल्यानंतर त्या बायकांचे सगळे केस काढून टाकल्या जायचे आणि तीन एकच रंगाचा कपडा घालून घरातच राहायचं. महात्मा फुल्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, देशातला पहिला संप न्हाव्यांचा घडून आणला आणि सगळ्या न्हाव्यांना समजावून सांगितलं की आपल्या बहिणीला, ती त्यांच्या जातीची आहे का, न्हावी बिचारे न्हावी, महात्मा फुले माळी, हे पण समजून घ्या, महात्मा फुले माळी, प्रश्न ब्राह्मण विद्वांचा आणि संप न्हाव्यांचा, हे गणित फार समजून घेतलं पाहिजे. तर महात्मा फुल्यांनी सगळ्या न्हाव्यांना आणि सावित्रीबाईंनी जमा केलं, त्यांना समजावून सांगितलं, काय आपली बहीण का बोडकी करता, आपली ही बहीण आहे, ती कुठल्याही जातीची असली तरी माझी भगिनी आहे, आणि मग त्या माझ्या भगिनीला का बोडकं करता. आणि म्हणून न्हाव्यांनी या देशातला पहिला संप घडून आणला आणि आम्ही इथून पुढे ब्राह्मण विधवा स्त्रियांचे केस काढणार नाही हे जाहीर केलं. रुपये 2 रुपयाची आमदनी नाकारून, लक्षात घ्या, तो व्यवसाय, तो इन्कमचा एक सोर्स आहे, तो नाकारून या देशातल्या नाभिक बांधवांनी महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनाखाली केशवपन पद्धत बंद पाडली. दुसरं, ज्या विद्वांवर कुणी अत्याचार करायचं किंवा अन्याय करायचं त्याच्यातून त्या गर्भवती राहायच्या, त्या विधवा गर्भवती, शब्द बघा, विधवा आहे पण गर्भवती आहे. तुम्हाला जर अशी बाई दिसली ना, तुम्हाला असं वाटेल स्वयंपाक बाजूला ठेवून एकदा मी सगळ्यांना कसं सांगू, नाही का? ही मानसिकता आहे आपली. आमच्या चर्चेचे विषय तरी काय असतात, कोणी कोणती साडी घेतली, कोणत्यासून कशी वागते, कोणाच्या घरात काय चाललंय, कोणाची पोरगी पळून गेली, कोणाचं काय वाईट झालंय, आणि ही चर्चा करायची तुम्हाला कोणी शिकवली? मीडिया ना, नाही का? आजकालचा मीडिया नळावरच्या बायकांची भांडणं बरी अशी यांची भांडणं आहेत. तर महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी अशा अनेक विधवा गर्भवती स्त्रियांचे बाळंतपण केली आणि हवं असेल तर मूल घेऊन जा, नको असेल तर मूल ठेवून जा, बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुल्यांनी केली. आता या महामानवांचा स्त्रियांच्या बाबतीतला दृष्टिकोन मग काय असेल, ते तिला नाकारत नाही, हां कुठं काळं करायला गेली होती तोंड, हां कशाला मग हे केलं तू आणि मग आता मर, अशा प्रकारचं सुनवत नाही आहेत बायकांना. महात्मा फुले अत्यंत आदरण, अत्यंत प्रेमान, तिच्या मातृत्वाचा भावना लक्षात घेऊन आणि तिच्या जगण्याच्या सन्मानाचा विचार करून तिचं बाळंतपण करून तिला पाठवतायत. आणि असाच एक मुलगा काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा महात्मा फुल्यांनी दत्तक घेतला, तो यशवंता. म्हणजे मला मुद्दा नेमका काय सांगायचं आहे तुम्हाला समजून घ्या. सावित्रीबाई फुलेंनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पुण्यामध्ये घेतला, त्याची पेपरला बातमी दिली. मिस्टर त्यावेळेचे कलेक्टरची बायको मिसेस जॉन्स कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत, सावित्रीबाई सचिव आहेत, म्हणजे त्यांची जी महिलांची बॉडी आहे त्याच्यावर सावित्रीबाई सचिव आहेत. आणि सावित्रीबाई पेपरला बातमी लिहित आहेत काय, सगळ्या जाती धर्माच्या महिला एका जाजमावर बसतील, म्हणजे एका सतरंजीवर बसतील. पुण्यामध्ये ज्या काळात कमरेला झाडू लटकवावा लागत होता अतिशूद्रांना आणि तोंडाला मडकं लटकवावं लागत होतं, त्या काळात सावित्रीबाई लिहित आहेत की सगळ्या जाती धर्माच्या महिला एका जाजमावर बसतील. हे महत्त्वाचं आहे. ज्या काळात अतिशूद्राला कुणी आपल्या विहिरीचं हौदाचं पाणी भरून देत नाही आहेत, ज्या काळामध्ये मुक्ता लिहिते
की आमच्या समाजातल्या स्त्रिया बाळांतीण होतात तेव्हा त्यांच्या डोक्यावर नीट छप्पर नसतं, बाळांतीण व्हायला साधी स्वच्छ जागा नसते, कुठला की वैद्य तिला मिळत नाही आणि कितीतरी बाळांत रोगाने बायका मरतात. 11 वर्षाचं वय मुक्ताचं, 11 वर्षाची मुक्ता हे लिहिते बायकांनो. आणि तुम्हाला मला टी व्ही मोबाईल हळदी कुंकून बुवा बापू यांच्या नादात समाजाकडे बघायला वेळ नाही. शिक्षणाचा उपयोग काय करावा हे मुक्ताकडून शिकावं आपण बायकांनो. शिक्षणाचा उपयोग काय करायचा असतो हे सावित्रीबाई मुक्ता ताराबाई शिंदे यांच्याकडनं शिकावं आपण. कारण आपलं काय झालंय, आम्ही शिकलो म्हणजे नेमकं काय झालं, तर आजची पिढी फक्त पुस्तकातले वाचते, त्याचे प्रश्नोत्तर लिहिते, डिग्र्या मिळवते, एकदा बंगला गाडी झाली की महागड्या वस्तू घरात, मॉलमध्ये आमच्या गर्द्या, आणि या सगळ्यामध्ये हरवलेली माणसं झालेलो आहोत आम्ही. आम्हाला शिक्षणाचे अर्थ कळत नाहीयेत. मुक्ताला शिक्षणाचा अर्थ समजला. शिक्षणाचा अर्थ काय घ्यायचा असतो, तुमच्या माझ्या समाजातल्या ज्याला ज्याला गरज आहे त्याच्या त्याच्या प्रश्नाला सामाजिक दृष्टीनं बघणं, आणि नुसतं बघणं नाही तर त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी झटणं. मुक्ताला हे समजलं की शिक्षण हे माझ्या समाजाचं दुःख मांडण्याचा प्लॅटफॉर्म आहे. माझ्या समाजाचं दुःख ऐरणीवर आलं तरच सरकार त्याच्यावर विचार करत असतं आणि तरच समाजाच्या प्रथा बदलत असतात. म्हणून मुक्ता लिहिते की लाडू खाऊ ब्राह्मण म्हणतात की वेद की आमची मत्ता आहे, आणि जर वेद वाचण्याचा हक्क मला नसेल, जर वेद वाचण्याचा हक्क मला नसेल तर तो माझा धर्म आहे हे मी कसं म्हणू, ज्या धर्माचं पुस्तक वाचण्याचा हक्कच मला नाही आहे. आज कितीतरी मंदिर आहेत बायकांनो जिथं लिहिलं जातं येथे महिलांना प्रवेश नाही. आहे की नाही, पाहिलीत की नाही तुम्ही अशी मंदिरं? तुम्ही माणूस नाही का हक्क नाकारला? का हक्क नाकारला याच्यावर आपण कधी विचार केलाय? ज्या वेळेस ह्या 18 पगड जातीतल्या बायका कुंडल्या पाकून लग्न जमवतात आणि ज्या वेळेस या मंगळा बिंगळाच्या आणि चंद्राच्या पूजा करायला लागतात त्यावेळेस माझ्यासारख्या एका बाईला प्रश्न पडतो की या बायकांना सावित्रीबाई फुलेंच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी कळत तरी होत्या का? कळत होत्या? तुम्हाला कुंडल्या बघण्यासाठी जाता येत होतं का कुणाकडे? तुम्हाला कुठं चंद्रन मंगळाच्या ग्रहाच्या पूजा करायला कोण येऊ देत होतं का? तुम्हाला धार्मिकदृष्ट्या कोणी हक्क दिले होते का? मग हे सगळं जर नव्हतं तर हे प्रेम आलं कुठून तुमच्यातच? ही चतुर्थी करायची, तो चंद्र पाहायचा, हा उपवास करायचा, तो उपवास करायचा, हे मार्गशीर्षाचे गुरुवार, मग 16 सोमवार, आणि मग अजून कोणता उपवास, हे आलं कुठून? कुठून आलं हे तुमच्या माझ्यामध्ये? कारण आमचा मीडिया, या देशातली समाजव्यवस्था, या देशातली धर्मव्यवस्था तुम्हाला आम्हाला नव्या गुलामगिऱ्यांमध्ये टाकण्यासाठी धडपडती आहे. कारण या देशामध्ये ज्या माणसांना गावामध्ये यायचं असेल तर कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं लटकून यावं लागत होतं, ज्या स्त्रियांना खाली बघून चालावं लागत होतं आणि शिक्षणाचा अ येत नव्हता, ती माणसं आणि त्या स्त्रिया आज अधिकाराच्या खुर्चीवर विराजमान झाल्या. आज देशाच्या समाजव्यवस्थेमध्ये स्वतःचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्यांनी वाढवलं, हे खूपतं आहे, हे खुपतं आहे, हे जड चाललं आहे. आणि म्हणून नव्या नव्या धार्मिक गोष्टी पसरवायच्या आणि आमच्या स्त्रियांना, आमच्या मुलांना पुन्हा एकदा त्या धार्मिक गुलामगिरींमध्ये अडकवायचे हे सगळे प्रयत्न आहेत. 11 वर्षाच्या मुक्ताला महात्मा फुल्यांच्या आणि सावित्रीबाईंच्या शिक्षणातून हे समजलं की ही माझी गुलामी आहे, हे माझ्या स्त्रियांना असं बाळांतीण व्हावं लागतं, माझ्या समाजाची माणसं शनिवार वाडा बांधताना खाली गाठली जात आहेत हे मुक्ताला कळलं. आणि ही गुलामी जर सोडायची असेल तर मुक्ता सांगते की ही अंगलाई आली आहे. अंगलाई म्हणजे इंग्रजांचं राज्य.
या राज्यामध्ये महात्मा फुलेंसारखा बंधू आणि सावित्रीबाईंसारखी माता आम्हाला शिकवतीये. माझ्या समाजानं शिकावं, माझ्या समाजानं शिकावं या बंधूचं ऐकून, म्हणजे महात्मा फुल्यांचं आणि सावित्रीबाईंचं ऐकून माझ्या समाजानं शिकावं आणि स्वतःची प्रगती करावी, स्वतःचा धर्म शोधावा, स्वतःचे धर्मग्रंथ निर्माण करावेत, ही मुक्ताची तुमच्या माझ्याकडूनची अपेक्षा आहे बायकांनो. अपेक्षा आहे तिची. ही ताराबाई शिंदेंनी श्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक लिहिलं. ताराबाई शिंदे या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या आहेत. विदर्भातली ही कन्या महात्मा फुल्यांच्या आणि सावित्रीबाईंच्या विचारानं श्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक 1882 लिहिते. कधी? 1882 ला. जगातलं स्त्रीवादाचं पहिलं डॉक्युमेंट आहे हे जगानं मान्य केलं, पण भारतातले लोक हे मान्य करत नाहीत. जगानं मान्य केलं, जी जगाची मेनस्ट्रीम फेमिनिझम आहे त्याच्यातल्या विचारवंतांनी हे मान्य केलं की ही ताराबाई शिंदे भारतातली एका खेड्यातली बाई हे एवढंच पुस्तक लिहिते, हे स्त्रीवादाचं जगातलं पहिलं डॉक्युमेंट आहे हे जगानं मान्य केलं. त्या पुस्तकामध्ये स्त्री पुरुष तुलना करत असताना ताराबाई अनेक विषय हाताळतात. पुरुषाला कसं म्हातारा झाल्यावरसुद्धा मुलगी बघायला जाण्याचा हक्क आहे, बाईला तो कसा नाही, पुरुष कसा वागतो, बाई कशी वागते, तुम्ही वाचत आहे. आणि मग त्याच्यामध्ये एक अपेक्षा ताराबाई निर्माण करतात, ती मला आवर्जून सांगायची आहे. ताराबाई काय म्हणतात की भगिनी भाव निर्माण करा. जसा बंधुभाव आहे, बंधुभाव म्हणजे काय? अनेक पुरुषांमधलं भावाभावांसारखं प्रेम, एकमेकाप्रती आदर, एकमेकाप्रती सन्मान, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकाप्रती जबाबदारीची भावना. एखाद्याला संकटामध्ये पडला असेल तर दुसरा लगेच काय करतो? त्या ठिकाणी धावून जातो, म्हणजे बंधुभावाचं प्रदर्शन करतो. स्त्रियांच्यामध्ये असा भगिनी भाव आहे का, किंवा भगिनी भाव हा शब्द तुम्ही ऐकलाय का? ऐकलाय का? खरं सांगा. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, तुम्ही बोलणार तरच मी बोलणार. तर आपल्यामध्ये भगिनी भाव हा शब्दच नाही आहे. आपल्यामध्ये सौती मत्सर, स्त्रियांच्या बाबतीतले शब्द, सौती मत्सर, सासूसुनातले भांडणं, जावाजावातले भांडणं, बायकांचे भांडणं, आणि बायकांच्या भांडणात पुरुषांनी पडत असतात का? ते बायकांचं आहे, हे बायकांचं आहे, म्हणजे ते हलकं आहे. इन द सेन्स काय, त्याचा अर्थ काय निघतो? ते हलकं आहे, ते कमी प्रतीचं आहे. नाही, ते बायकांचे म्हणणे सोडून दे तिकडं. ते बाईला साडी घ्यायची होती, जाऊ देत तिला, 4 तास दुकानात थांबते ती आता. म्हणजे ईच अँड एव्हरी टाईम, प्रत्येक वेळेस तुमचं म्हणजे कमी दर्जाचं. काय? तुमचं म्हणजे कमी दर्जाचं. आणि आम्ही बायकासुद्धा एकमेकीच्या काय चर्चा करतो? आमच्या साड्या. आमच्या साड्या हा आमचा चर्चेचा पहिला विषय. दुसरा, आजकाल मेकअपचं लई येड आलेलं आहे, अतिच येड आलं. आणि तिसरा विषय म्हणजे कोण कसं वागतं, कोण किती धार्मिक बाबतीत पुढं आहे. ही इतके उपवास करते? नाही नाही, मी तिच्यापेक्षा एक जादा करते, मी एवढा धर्म करते, मी तेवढं तिथं जाते, हे आमचे कौतुकाचे विषय आहेत. आणि मग कोणाचा नवरा कसा वागतो हे एक सबॉर्डिनेट विषय असतो. मला सांगा बायकांनो, किती दिवस या विषयात अडकून पडायचं आहे आम्हाला? किती दिवस? या संक्रांतीच्या वाणाला काय देता तुम्ही? एक चमचा, एक वाटी, एक ग्लास, सेट पण देत नाहीत. सेट दिला तर जरा काम तरी येतो. एक चमचा, एक वाटी, एक प्लेट, एक फुलपात्र, नाही का? काय तर हळदी कुंकवाचे करंडे, काय फालतूपणा आहे. म्हणजे किती दिवस भांडे भांडे खेळता? राष्ट्रमाता जिजाऊ निवर्तल्या, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्या डोळ्यानं बघून राष्ट्रमाता जिजाऊंनी या जगाचा निरोप घेतला, त्यावेळेस राष्ट्रमाता जिजाऊंच्या खात्यामध्ये 25 लाख रुपये शिल्लक होते. किती? 25 लाख रुपये जिजाऊंच्या खात्यामध्ये शिल्लक होते. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये काही गावं जिजाऊंच्या वैयक्तिक खर्चासाठी जिजाऊंना त्यांनी दिलेली होती. त्याच्यातून येणारा कर
त्याचा राज्यकारभार पण तो सगळा जिजाऊंनी सांभाळायचा. माझा प्रश्न आहे बायकांनो, तुम्ही मी समजा उद्या मेलो तर आमच्या खात्यामध्ये काय शिल्लक असेल? काय शिल्लक असेल? नाही नाही, आमचे दोन रॅग भांडे, आमच्या कपाटभर साड्या, एक दोन मेकअपचे बॉक्स, ही आमची शिल्लक आहे. सावित्रीमाईंची शिल्लक काय? सावित्रीमाईंची शिल्लक आहे या देशाची एक स्त्री राष्ट्रपती आहे. सावित्रीमाईंची शिल्लक या देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली. सावित्रीमाईंची शिल्लक या बायका आज इथं बसलेल्या आहेत. आणि जिजाऊंची मोठी शिल्लक आहे ती म्हणजे या देशाला समतेवर आधारलेलं स्वराज्य देणारा शिवराय जिजाऊंनी घडवला, ही खरी शिल्लक. त्याच्यामुळे बायकांनो, आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की काय स्वीकारायचं आहे आणि काय नाकारायचं आहे. आम्हाला सुद्धा भगिनी भाव निर्माण करता आला पाहिजे, तो जपता आला पाहिजे आणि तो जगता आला पाहिजे. आपल्या एखाद्या मैत्रिणीच्या आयुष्यात कुठलं संकट आलं असेल तर तिला मुक्तपणे आपल्या घरी येऊन आपल्या खांद्यावरती डोकं ठेवून रडता आलं पाहिजे. आणि तिच्याकडनं काही चूक झाली असेल, काही दुःख असेल तर ते दुःख तिला आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि आपणसुद्धा त्याचा प्रचार प्रसार माध्यम मीडियासारखा न करता त्याच्यावरचं सोल्युशन आपल्याला देता आलं पाहिजे. आणि जर नाही देता आलं तर किमान बंद मुठीमध्ये तिचं दुःख आपल्याला ठेवता आलं पाहिजे. खरं का खोटं? आपलं काय इकीनं आपल्याला सांगितलं का आपण लगेच दुसरीला लगेच तिसरीला? पुरुष काय म्हणतात माहिती आहे, बायकांच्या पोटात राहत नाही. तुम्ही बघा, नवरेसुद्धा आपल्याला काही गोष्टी सांगत नाहीत कारण त्या लायकीचे ते आपल्याला समजत नाहीत. ही वास्तविकता आहे, त्या लायकीचे ते आपल्याला समजत नाही. लेकरू लहान असतं आणि त्याला जर घाबरवायचं असेल, समजा ते खूप वेळ मोबाईल खेळतंय, आपण काय सांगतो बायांना त्याला? थांब, तुझे पप्पा आल्यावर सांगते. तू कशाला इथं? तुझी भूमिका काय? लेकरानं तुला का घाबरू नये? आपलंच बाळ आहे ना, आपलंच मूल आहे ना, मग त्याला घाबरवायला, त्याला धाक द्यायला पप्पा कशाला लागतात? पप्पा कशाला लागतात? मी एवढी एवढी उभी ना, तू माझंच ऐकलं पाहिजेस, तू माझंच ऐकलं पाहिजेस. ही प्रतिमा लेकरांच्या नजरेत सुद्धा आपण तयार करतोय का? तुम्हाला सांगते, जिजाऊंच्या मरणापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या प्रत्येक मोहिमेची चर्चा, त्याची मसलत, त्याच्याविषयी निर्णय घेण्यासाठी जिजाऊंसोबत चर्चा करायचे. का? कारण जिजाऊंची तेवढी बुद्धिमत्ता होती, तेवढा अभ्यास होता, तेवढं गुप्तहेर खातं सज्ज होतं जिजाऊंचं. तलवार घेऊन लढायला बाई तयार असायची. सिद्धी जोहरनं ज्या वेळेस पन्हाळगडाला वेढा दिला त्यावेळेस नेताजी पालकर सिद्धी खिलाल यांना त्या युद्ध त्या वेढ्यातून शिवाजी महाराजांना बाहेर काढता येईना, तेव्हा नेताजीला जिजाऊ म्हणाल्या, तुम्हाला जर माझ्या बाळाला त्या ठिकाणाहून सोडून आणता येत नसेल नेताजी, तर मी जातीनं जाते आणि माझ्या बाळाला त्या वेढ्यातून मी सोडून आणते. ही धमक आणि ताकद त्या आईत आहे आणि म्हणून त्या आईचं मुलं ऐकतात. शिवाजी महाराजांनी शेवटपर्यंत जिजाऊंचं ऐकलं. ज्या वेळेस अफजलखानाचं 30,000 सैन्य स्वराज्यावर चालून येत होतं आणि त्यावेळेस शिवाजी महाराज जिजाऊंसोबत सल्ला